विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे सत्तावीस तारखेपासून आपला क्रॅश कोर्स सुरू होतो आहे जेवढी एक्साइटमेंट तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट उत्सुकता आम्हाला पण आहे एक लक्षात घ्या की पहिल्या दोन कोर्सपेक्षा या कोर्सला प्रतिसाद आणखीन छान मिळालेला आहे म्हणजे प्रोग्रेस तर आहेच मग याचा अर्थ आमची पण कमिटमेंट आहेच मेन पॉईंट काय की गेल्या कोर्समध्ये म्हणजे पार्ट वन अगोदरचे गेल्या वर्षीचे कोर्स आणि या वर्षीच्या कोर्समध्ये एक फरक असा आहे की यावेळेस आम्ही व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेले नाही आहेत पण तुमचे नंबर आमच्याकडे सेव्ह आहेत पण झाले काय की अगदी लास्ट डेला एवढे ॲडमिशन झालेत मग काही मुलांचे नंबर सेव्ह करायला थोडासा उशीर होईल पण व्हॉट्सअप ग्रुप नाहीच आहेत तुमचा नंबर हंड्रेड पर्सेंट आमच्याकडे सेव्ह होणार आहे याचा अर्थ मी तुम्हाला सांगू का तुम्हाला ज्या काही इम्पॉर्टंट मेसेज असतील अनाऊन्समेंट असतील त्या ॲपवरती प्रोव्हाइड केले जाणार आहेत ओके okay, म्हणजे तुम्हाला ॲपवरती जो अनाऊन्समेंट नावाचा सेक्शन असेल तो चेक करावा लागेल पण ॲप आपला जो क्रॅश कोर्स आहे ना त्याचं शेड्यूल एक फिक्स असणार आहे त्यात कुठलाच चेंज होणार नाही आहे म्हणजे तुम्हाला सांगू का सकाळचं एक शेड्यूल असेल आणि संध्याकाळचं एक शेड्यूल असेल व्हिडिओ तुम्हाला अगोदरच अपलोड केलेला दिसेल ओके okay, तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे एक लक्षात घ्या की व्हिडिओमध्ये मी भरपूर पी वाय क्यूज एक्सप्लेन केलेले असतात त्याच्यानंतर भरपूर म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केलेले असते पण ह्याच्या शॉर्ट नोट तुमच्याकडं पाहिजेत तुम्हाला बऱ्याच प्रमाणात सवय काय असते की वन पॉईंट फायव्ह एक्स टू एक्स टू पॉईंट फायव्ह एक्सच्या स्पीडनं व्हिडिओ पटपट संपवायचा आणि डीपीपी घ्यायचे असं करू नका सीईटी ची एक्झाम आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी ज्या डीपीपी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ज्या पीवाय क्यूज मे घेतोय ना त्याच्या बाहेरचं काही येणार नाही आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी वनचे पेपर हे त्याचं प्रूफ आहे म्हणजे लक्षात आलं का तुमच्या म्हणजे मी देतोय त्यातलेच पी वाय क्यू येणार आहेत ऍक्च्युली मी पी वाय क्यूज तुम्हाला जास्ती जास्त आपला एफर्ट्स असणार आहे की पी वाय क्यूच सॉल्व्ह तुम्हाल करणार आता होतं काय बघा लक्ष द्या व्हिडिओ तुम्हाला पहाटेच मिळणार आहे पण डीपीपी दहा वाजता मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार दहा वाजता ऍपवरती तुम्हाला डीपीपी मिळेल ओके आणि ती डी पी पी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे डी पी पी विथ सोल्युशन पण असणार आहे आता हे सॉल्व करत असताना आता समजा मी इलेव्हन स्टँडर्डचा एखादा टॉपिक घेतला सुरुवात मी रिडॉक्स रिॲक्शनपासून करतो आहे एकदम इझी टॉपिक आहे स्टार्टला काही टॉपिक हे इझीच मी घेणार लक्षात घ्या तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे आणि तुम्हाला एक क्रॅश कोर्सची सवय व्हायला पाहिजे म्हणजे दहा ते एक सकाळच्या सेशनमध्ये आणि संध्याकाळी साडेपाच ते आठ तुम्ही तुमचे डाऊट्स याच वेळेत विचारायचे म्हणजे या वेळेत तुम्ही जर डाऊट्स विचारले तर आम्ही विद इन मिनिट त्याचा अन्सर तुम्हाला व्हॉट्सअप पर्सनली तुम्हाला मला डाऊट विचारायचे आहेत माझा जो नंबर आहे तो तुमच्याकडं आहेच एट झिरो एट सेवन किंवा आम्ही तुम्हाला तो नंबर व्हॉट्सअप ॲपवरती सुद्धा प्रोव्हाइड करू म्हणजे नंबर आहे तुमच्याकडं इथून पुढं तो नंबर कायमस्वरूपी बंद असणार आहे कॉल त्याच्यावर एकही रिसीव केला जाणार नाही पूर्ण वेळ तुमच्या डाऊट सॉल्व्हिंगसाठी असणार आहे एक लक्षात घ्या गेल्या दोन क्रॅश कोर्समध्ये मी तेच केलं तीन तीन चार चार महिने माझा फोन बंद होता तो एवढा बंद असण्याची सवय आली कुठलाही माझा मित्र त्यावर मला कॉल करत नाही कुठलेही रिलेटिव्ह मला कॉल करत नाही ठीक है चे बाकी चे था। है। है है। आहे माझ्या घरचे बाकीचे मिसेसचा फोन असेल मुलाचा फोन असेल त्याच्यावर कॉल येतात हा नंबर केवळ तुमच्यासाठी आहे तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आहे तुमचा नंबर आम्ही व्यवस्थित सेव्ह केलेला आहे तुमचे डाऊट्स पर्सनली मला विचारा समजा आम्ही तुम्हाला एक पन्नास क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेत एखाद्या टॉपिकच्या म्हणून आपण तुम्हाला क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन येत नाही तुम्ही फक्त मला क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन एवढा मेसेज करा लगेच मी तुम्हाला त्याचा अन्सर प्रोव्हाइड करतो ओके आता एक लक्षात घ्या की संध्याकाळचं सेशन आता मॉर्निंग सेशनला आता एक टाइम टेबल किंवा शेड्यूल हे तुम्ही एक नोट डाऊन करून ठेवा पहिल्या दिवशी आपण रेडॉक्स रिएशन सकाळी घेणार आहे खूप एमसी क्यू नाहीच आहेत त्याच्यात तीस चाळीस प्रश्न आहेत आता सीडला पीवाय क्यू जर बघितले असतील तुम्ही वीस तीसच प्रश्न आहेत आणि त्यातले समजा अठ्ठावीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्नात ऑक्सिरेशन पंच नंबरच विचारलाय तेव्हा हा टॉपिक इझी आहे आपला एक मार्क फिक्स करायचा पहिल्या मध्ये नंतर लिमिट लिमिट म्हणलं की जगदा सरांचं लेक्चर बघा त्यातले जेवढे न्यूमेरिकल्स जेवढे शॉर्टकट्स दिले असतील त्याच्या नोट्स काढा बाळा नो, तुम्हाला प्रत्येक पॉइंट लिहून काढायचंय प्रत्येक पी वाय क्यू सॉल्व करायच्या लक्षात घ्या तुमच्या स्वतःच्या नोट्स काढायच्या आहेत जो मुलगा नोट्स परफेक्ट काढेल ना लास्ट मोमेंटला त्याला रिव्हिजन करणं एकदम इझी जाणार आहे लक्षात घ्या तुमच्या लक्षात आलंय दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला ऍप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह आणि सॉलिड स्टेट दोन्ही ट्वेल्थ स्टँडर्डचे टॉपिक आहेत पण इझी आहेत ऍप्लिकेशन डेरिवेटिव्ह सकाळच्या सेशनमध्ये होईल आणि संध्याकाळी सॉलिड स्टेट आता डाऊट सॉल्व्हिंग सेशन साडेपाच ते आठ आहे व्हिडिओ तुम्हाला मी तीनला किंवा चारलाच प्रोव्हाइड करू शकतो तू तीनला प्रोव्हाइड करू मग व्हिडिओ तुम्हाला तीनलाच मिळाला असेल ओके तर मला सांगा दीड तासात दोन अडीच तासात तो व्हिडिओ बघायचा आहे मी जेव्हा एक तासाचा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ना तो बघायला तुम्हाला दोन तास लागतात कारण तुम्हाला त्यातले प्रत्येक पॉईंट्स लिहून काढायचे लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगा एकोणतीस तारखेला स्ट्रक्चर ऑफ ऍटम इलेव्हन स्टँडर्डचं आहे इझी टॉपिक आहे अँड कंटिन्युटी इलेव्हन स्टँडर्ड टॉपिक आहे तीस मार्चला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि कानेटिक थिरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे टॉपिक होतील ओके okay. आता झालंय काय बघा की सलग चार दिवसात आपले आठ टॉपिक होणार आहेत भरपूर पोशन तो कव्हर होतोय समजून घ्या बरं का लक्षात घ्या बऱ्यापैकी आठ टॉपिक मग एकतीस तारखेला पाचव्या दिवशी ना मी काय करणार आहे की सकाळचं सेशन जे असेल ना पूर्णपणे तुमच्या रिव्हिजनसाठी किंवा डाऊट सॉल्व्हिंगसाठी असणार आहे माझी तुम्हाला रिक्वेस्ट काय की मी ज्या तुम्हाला डीपीपी प्रोव्हाइड करतोय तेवढंच सॉल्व करा तुम्ही जेई लेवलचे क्वेश्चन सॉल्व करण्याची काहीही गरज नाही आहे लक्षात घ्या उगाच कुठले तरी हार्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसू नका व्हिडिओ मध्ये तुमच्या डी डीपीपी आम्ही घेणार आहे ओके त्यातलेच पी क्यू घेणार आहे पुन्हा डीपीपी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि आता इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट काय आहे बघा लक्षात घ्या की सत्तावीस तारखेला जो टॉपिक होईल ना जे दोन टॉपिक आहेत त्याच्या टेस्ट तुम्हाला अठ्ठावीस तारखेला के प्रोव्हाइड केल्या जातील अठ्ठावीस तारखेला जो होतोय त्याच्या टॉपिकच्या टेस्ट एकोणतीस तारखेला होतील ठीक आहे एकोणतीसच्या टेस्ट तीसला होतील आता तीस तारखेच्या टेस्ट आम्ही एकतीसला घेऊ शकतो पण एक, एक काय करूया आपण यात थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवूया आपण मग त्या दिवशी ग्रुप टेस्ट घ्यायची का ह्या दोन टेस्ट घ्यायच्या हे ठरवू आपण इम्पॉर्टंट आहे रिव्हिजन घेणं तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणं आणि मला असं खात्री आहे की चार दिवसात तुमची माझी एक ट्युनिंग जमणार आहे तुम्हा एक लाज कि कि तुम्हाला एकदम मी काय म्हणलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की सवय लागली पाहिजे की या सेशनमध्येच तुम्हाला डाऊट्स विचारायचे आहेत तुम्ही थोडासा आमचा पण विचार करा की आम्हाला व्हिडिओज पण तयार करायचे आहेत ओके त्याच्यानंतर ऑफलाईन क्लासेस पण आहेत इलेवन स्टँडर्डची बॅच पण आहे तरी देखील बघितलं ना तुम्ही इथं तीन तास आणि इथं अडीच तास म्हणजे साडेपाच तास आम्ही तुम्हाला वेळ देतोय हा डाऊट सॉल्व्हिंग सेशन कधी थोडा एक्सटेंड होऊ शकतो पण डी पी पी सोडून तुम्ही दुसरं काहीही करू नका माझा गेल्या वर्षीचा अनुभव मागाशी तुम्हाला सांगितला आहे तेच प्रश्न आहेत तसे परीक्षेत येत आहेत त्यामुळे व्हिडिओ लेक्चर बघणं त्याच्या नोट्स क्रिएट करणं त्याच्यानंतर डीपीपी सॉल्व करणं दुसऱ्या दिवशी कॉन्फिडेंटली टेस्ट देणं हे गरजेचं आहे टेस्ट पासून तुम्ही काय म्हणूया आपण टेस्ट पासून दूर राहू नका टेस्ट या दिल्याच पाहिजेत कमी स्कोर होऊ दे काय बिघडतंय पण टेस्ट कसा आहे सांगतो प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट होणार आहेत म्हणजे टॉपिक वाईज टेस्ट सेवन्टी प्लस होणार आठवड्याची एक ग्रुप टेस्ट त्या जवळजवळ दहा बारा ग्रुप टेस्ट होणार आहेत पूर्ण पोर्शन झाल्यानंतर हाफ ऑफ सिलेबस म्हणजे पार्ट वन पार्ट टू अशा टेस्ट होणार म्हणजे फिजिक्स पार्ट वन पार्ट टू केमिस्ट्री पार्ट वन पार्ट टू मॅथ्स पार्ट वन पार्ट टू पुन्हा इलेव्हन स्टँडर्ड फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अशा जवळजवळ मी झाले की ती नऊ टेस्ट त्या झाल्या नंतर फुल लेंथ मॉक टेस्ट होणार आहे त्यामुळे इतक्या मॉक टेस्ट होणार आहेत ना तुमच्या ऍपमध्ये त्या सगळ्या टेस्ट परफेक्टली स्टोअर असणार आहेत आणि त्याचा फायदा असा होणार आहे लक्षात घ्या की तुम्ही काय करायचं रिव्हिजनच्या वेळेस ती टेस्ट ओपन करा पुन्हा मी अनलिमिटेड अॅटम त्यासाठी ठेवतो मग जेव्हा तुम्ही टेस्ट ओपन करताना पुन्हा तुमचे चुकलेले प्रश्न तुमच्या समोर असतात मग तुम्हाला ते पुन्हा लगेच रिव्हाइज करता येतात म्हणजे फायनल रिव्हिजन पण छान होते म्हणजे हा क्रॅश कोर्स बेस्ट आहे भले काही टिपिकल मुलं नावं ठेवत असतील मी त्यांच्यावर दुर्लक्ष करतो पण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन 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 पर्सेंट लोक इथं सॅटिस्फाईड आहेत फक्त थोडंसं कम्युनिकेशन तुमच्याकडून व्हायला पाहिजे व्यवस्थित नंबर तर तुमचे सेव्ह आहेतच ओके तुम्ही फक्त डाऊट्स विचारा ओके okay, आता या डाऊट सेशन मध्ये तुम्ही त्या व्हिडिओ लेक्चर मधला एखादा पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तो, तो देखील विचारू शकता पहिला आपल्या डीपीपी सॉल्विंग असणार आहे बरं नंतर नंतर सॉल्विंग सेशन सेशनमध्ये तुम्ही एखाद्या टेस्ट आता टेस्टचे डाउट तुम्हाला येणारच नाही आहेत कारण टेस्टचं एक प्रॉपर सोल्युशन आम्ही देतो पीडीएफ फॉर्ममध्ये पण असतं काहींचे व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला मिळतील सगळ्यांचे व्हिडिओ सोल्युशन नाही आहेत पण पीडीएफ फॉर्म आहेच काही तुम्हाला इश्यू येणार नाही आहे आणि अगदी मी तुम्हाला सांगू का व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात डीपीपी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो ते व्हिडिओ लेक्चरवरतीच बेस्ड असतात त्याच्यात डीपीपी सोल्युशनचे फोटोच आम्ही प्रोवाईड केलेले असतात जर प्रॉपर हे केलं ना ऍक्च्युअली ह्याची गरजच लागत नाही रियालिटी आहे खरोखर बा गेल्या वर्षीच्या मुलांकडून तो अनुभव आला म्हणजे जास्त मुलांच्या कमीत कमी डाऊट्स मुलांकडून बर येतात बरं जे येतात त्याचं प्रॉपर आम्ही आन्सर देतो फक्त वेळेत विचारा ठीक आहे मग चांगली सुरुवात करूया आपण सुरुवातीला काही सोपे टॉपिक घेतलेले आहेत पण काही टॉपिक नाही सगळे टॉपिक इम्पॉर्टंट्स आहेत रे लक्षात घ्या प्रत्येक टॉपिकचं वेटेज कमीत कमी एक मार्काच तरी असतं काहीच दोन तीन मार्काचं असेल लक्षात घ्या पण सीईटीला वेटेज फिक्स नसतं बरं का लक्षात घ्या बिलकुल नाही या कधी एखादा टॉपिक दोनच प्रश्न येतील कधी चार प्रश्न येतील फिक्स नाही आहे वेटेज लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक टॉपिक परफेक्ट करणं गरजेचं आहे ठीक आहे मग करूया चांगली सुरुवात ऑल द बेस्ट धन्यवाद